यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपरवन. श्रीरामपूर शहर हद्दीवर बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल होत आहे. हा बिबट्या श्रीरामपूर शहराच्या हद्दीजवळ गायींच्या गोठ्यात आल्याचे सीसीटीव्हीत कैद झालंय. श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 जवळ असणाऱ्या महाले पोद्दार शाळेच्या पुढे असणाऱ्या गोठ्याच्या सीसीटीव्ही मध्ये हा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे श्रीरामपूर शहर हद्दीवर बिबट्या आल्याचे यातून स्पष्ट झालंय. याबाबतची अधिक माहिती अशी की बेलापूर नाक्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या महाले पोद्दार शाळेच्या पुढे वीरेंद्र यादव यांचा गायींचा गोठा आहे. या गोठ्याजवळ त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पहाटे एक बिबट्या या ठिकाणी आला. त्याने कुत्र्यांवर झडप मारली, मात्र हे कुत्रे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर बिबट्याही त्यांच्या दिशेने जाताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बिबट्याच्या अचानक येण्यामुळे येथे बांधलेल्या गायी म्हशी जनावरे काही काळ विथरून गेल्या होत्या. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वन विभागाने वेळीच पिंजरा लावून या बिबट्याला बंदिस्त करावे अशी मागणी माजी नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे. न्यूज सुपरवन साठी दीपक कदम, श्रीरामपूर.